प्रेज द लॉर्ड, सर्व लोक बरा आहे असे विश्वास धरतो। आणि माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज आपण प्रार्थनेचा पुढचा एक दिवसामध्ये पोहोचलेला आहे। आपण सर्व लोक एक आहोत या गोष्टी आपण जाणीवमध्ये ठेवू। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, ख्रिस्त मंडळी आपल्याला शिकवत आहे, म्हणजे कॅथेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च 775 775 मध्ये जे वचन लिहिलेलं आहे ते आता आपण ऐकूया आणि त्याच्या आधाराने आपण कोण आहोत म्हणून आपण जाणूया। द चर्च इन क्राइस्ट इज लाईक अ सॅक्रामेंट, ख्रिस्त मंडळी एका संस्काराप्रमाणे आहे। अ साइन अँड इन्स्ट्रुमेंट, हे चिन्ह आहे आणि हे एक इशारा आहे। दॅट इज ऑफ कम्युनियन विथ गॉड अँड ऑफ युनिटी, म्हणजे देव बाप्पा बरोबर एकी आणि ऑफ युनिटी अमंग ऑल मेन, ख्रिस्ती बांधवांच्या मध्ये असलेली एकी। हालेलुया। माझा प्रिय बंधू बहिणीनो, ख्रिस्तामध्ये आपण सर्व लोक एक आहोत, देव बापा बरोबर आपण एक आहोत, ते आहे ख्रिस्त मंडळी। आता आपण ख्रिस्त मंडळीच्या नावाने एकत्र आलो आहोत, एकत्र सर्व लोक दोन्ही हात वर करत थोडी वेळ स्तुती करूया। हालेलुया, 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 हालेलुया। येशू, 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 येशू। आजच्या प्रार्थनामध्ये येणारे सगळ्यांना आशीर्वाद दे। प्रत्येक कुटुंबातील जे काही वाद आहे, जे काही बंधन आहे, ते सगळं तुटू दे। कुटुंबांमध्ये प्रीती, शांती, एकी निर्माण होऊ दे। जिथे आम्ही एक आहोत तिथे येशू आहे। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, परत एकदा तुमच्या सोबत आम्ही वाचन बोलताना मला खूप बरं वाटत आहे, कारण हे प्रार्थना मध्ये असलेली एकी आहे। जिथे एकी आहे तिथे येशू आहे, त्याला म्हणतो ख्रिस्त मंडळी। आणि या एकी मध्ये आता आपण प्रार्थना करताना मी तुम्हाला एक छोटीशी उदाहरण देतो तुम्हाला, ते म्हणजे संत ऑगस्टीन ने एकदा बोलले, चांगला प्रकारे प्रार्थना केली तर तुमचं जीवन चांगला होणार आहे, चांगला प्रार्थना जीवन बनवणार आहे। मला तुमच्याशी एक छोटीशी गोष्ट बोलायला आठवत आहे। ख्रिस्त मंडळीमध्ये आपण तीन तेरेसा यांना ओळखतो। कोण कोण आहेत? लहान तेरेसा, लगेच आपल्या आठवणीत येणार, तेरेसा ऑफ कलकत्ता, मदर तेरेसा, आणि तिसरा एक संत आहे ज्यांच्या अनेकांना एवढे आठवणीत येत नाही, ते आहे आविला येथील संत तेरेसा। आविला येथील संत तेरेसा तरुणपणामध्ये थोडासा जगातील गोष्टीमध्ये गुंतून गेली होती। तिला जेव्हा देवाचा अनुभव आला तिने जीवन बदलले। तिच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की दापट तीक्ष्णतामध्ये आवडीने प्रार्थनापूर्वक मी जेव्हा जवळ आलो। माझा प्रिय बंधू बहिणीनो, ह्या प्रार्थनेच्या सामर्थ्याने प्रार्थना करत प्रार्थना करत आविला येथील तेरेसा प्रार्थना झाली। आणि आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट अजून बोलू इच्छितो। प्रार्थनामध्ये काय भेटते? आपण प्रार्थना करताना ही हे सत्य जाणायला पाहिजे की संत लूकृत शुभवर्तमान 10 अध्यायामध्ये 19 वचन, थोडी वेळ पूर्वी कोणतरी मला उत्तरमधून फोन केला होता, मला सांगितलं फादर आमच्या घरी साप शिरलं म्हणून। प्रियानो, देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे। देवाने काय काय अधिकार दिलेला आहे आता आपण वचनातून ऐकूया। लूकृत शुभवर्तमान 10 अध्याय 19 वचन तुम्ही पाठ करा, हे तुम्हाला कायम कामामध्ये येणार आहे। आता आपण ऐकूया। पहा, मी तुम
तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूचा सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही। प्रियानो, प्रभु येशूला आपल्या जीवनाचा नमुना म्हणून आपण घ्यायचं आहे। गेत्सेमेने येथील प्रार्थनेच्या संबंधामध्ये आपण पाहतो की येशूने असा प्रकारे बोलले शिष्यांना, तुम्ही शैतानाच्या ताब्यात पडायचं नाही म्हणून तासभर प्रार्थना करा। प्रियानो, प्रयत्न पाहिजे, नाहीतर आपण ते शैतानाच्या ताब्यात पडणार। तासभर प्रार्थना करणारा व्यक्ती शैतानाच्या ताब्यात कधीही पडणार नाही। आणि बिशप फुलटिन शीन यांच्या जीवनातील एक सुंदर गोष्ट आहे, एक तासभरची प्रार्थना फादर झालेल्या दिवसापासून न चुकता पाळलेल्या व्यक्ती आहे बिशप फुलटिन शीन। आपण पाहतो की किती ज्ञानाने भरलेले व्यक्ती होते बिशप फुलटिन शीन, त्यांच्या प्रवचनामध्ये किती ज्ञान आहे। अजून लोक टीव्हीचा आठवण करून टीव्ही मध्ये दिलेले प्रवचन ऐकत आहे। माझा प्रिय बंधू बहिणीनो, संत पावलाच्या जीवनाकडे बघूया आपण। संत पावल आपल्याला सांगत आहे की फिलिपिग्रास पत्र तिसरा अध्याय आठवं वचन, त्यांच्यासाठी प्रार्थना मात्र महत्वाचं आहे, देव मात्र महत्वाचं आहे। प्रार्थना मध्ये देवा जवळ जाणाऱ्या व्यक्तीला कळणार की देव देणाऱ्या ज्ञानाच्या तुलना बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये होणार नाही। आपण ऐकूया। इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो। त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो। आपल्याला माहिती आहे संत पाऊल किती महान आहे आणि त्याचा महानता काही आहे, दैवी ज्ञानाने चालले। दैवी ज्ञानाने चालण्यासाठी ख्रिस्त मंडळी आज आपल्याला प्रोत्साहन देत आहे। प्रियानो, हे आहे प्रार्थनेचं वैशिष्ट्य। देवाबरोबर जेव्हा आपण जुळून प्रार्थनामध्ये राहतो, पुढची गोष्ट देव आपल्याला सांगणार। लूकचं शुभवर्तमान 12:12 आठवणीत ठेवायला बरं आहे। आपण ऐकूया लूकचं शुभवर्तमान 12:12। कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हास शिकवील। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, हे सत्य अमलासर मध्ये आलेले सगळ्यांनी आजपर्यंत पाहिलेलं आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये गुरुदीक्षेच्या अगोदरपासून गुरुदीक्षेच्या दिवसापासून विशेष प्रकारे या सत्याचा अनुभव घेतलेला आहे। आता आपण एक सुंदर साक्ष्य ऐकणार आहे, त्याचा मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो। प्रियानो, एक दिवसातील प्रार्थनामध्ये देवाने अचानक एक संदेश दिला आणि देवाने दिलेले ते संदेश देवाने वर्ष पूर्ण होत आहे तसे पूर्ण करून दाखवलं। माझा प्रभू येशू, आज तुझ्या दासीला तू आशीर्वाद दे। जी साक्ष्य तुझ्या कृपेने बोलणार आहे, हे साक्ष्य ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब आशीर्वाद होऊ दे। विशेष प्रकारे मुलं नाहीत अशा अनेक जोडपांना या साक्षी ऐकताना येशू तुझ्या कृपेचा आशीर्वाद मिळू दे। आणि प्रभू येशू, हे झालं असे आज आम्ही जाणतो। आत्ता नित्य व चिरकाल, आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रियानो, जून 3, 2017 मध्ये
एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी थोड़े कुटुंब अमलाश्रम मध्ये मदत करायला आले होते आणि 2 जूनला फादर मिसा सेलिब्रेट करत होते आणि मिसा साजरा करत असताना फादरांना येशूने एक संदेश दिला। तो संदेश असा होता, एका कुटुंबाला परमेश्वर जुळ्या बाळांची देणगी देत आहे आणि प्रियानो त्या कुटुंबा त्या मिसामध्ये 3 जोडपी होती, त्यांना बाळाची देणगी नव्हती। मिसा संपताच मी एका जोडप्याजवळ धावत गेले आणि सांगितली, हे बाळाची देणगी तुम्हाला परमेश्वर देत आहे। त्यांनी सांगितलं, हे शक्य नाही, कारण लग्न होऊन आम्हाला 20 वर्ष झालेली आहेत, 25 वर्ष झालेली आहेत, आम्हाला बाळाची देणगी होणार नाही। तरी मी सांगितलं, नाही, परमेश्वर तुम्हालाच बाळाची देणगी देणार आहे। ती माझ्यावरती हसली। तरी मी माझ्या मनात विचार केला, नाही, परमेश्वर यांनाच बाळाची देणगी देणार आहे। आणि मी मनातल्या मनात बोलले, परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही, सर्व काही शक्य आहे आमच्या परमेश्वराला। प्रियानो, आज 2020 मध्ये आम्ही पाहत आहोत त्या तीनही जोडप्यांना आज परमेश्वराने जुळ्या बाळाची देणगी दिलेली आहे। प्रियानो, जर कोणी विश्वास ठेवला, तर विश्वास फक्त एकाच जोडप्याने ठेवला असं नाही, तर त्याचा बोनस म्हणून परमेश्वराने विश्वास ठेवणाऱ्या तिन्ही जोडप्यांना बाळाची देणगी दिली, तीही जुळ्या बाळांची देणगी। म्हणून प्रियानो, आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवूया, देवाच्या संदेशावरती विश्वास ठेवूया, देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवूया आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे म्हणून आपण परमेश्वराचा निरंतर गौरव करूया आणि आपण परमेश्वराला आपलं जीवन समर्पण करूया। हालेलुया। माझा प्रिय बंधू बहिणीनो, काल मी मोनिका सिस्टर आणि मी जाऊन त्या दोन्ही लहान लेकरांना बघून आलो। परवा दिवशी देवानी त्यांना हे सुंदर आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, दैवी ज्ञानाच्या आधाराने आपण जीवन जगूया। दैवी ज्ञान आपल्याला योग्य दिशा मध्ये घेऊन जाणारच। आणि बाइबल मध्ये कॅथोलिक लोक पाठ केलेले एक वचन आहे, Matthew 7:7 म्हणजे मत्तै कृत शुभवर्तमान 7वा अध्याय 7वा वचन, ते सर्वांना पाठ आहे। आणि अनेक संत लोकांनी या गोष्टीविषयी बोललेली एक वाक्य मी तुम्हाला सांगतो। तुम्ही बाइबल वाचा, वाचनामध्ये मिळालेल्या भागाबद्दल मननचिंतन होणार। मननचिंतन केलेले वाचन पुढे जीवनामध्ये कार्य करायला चालू करणार। आता मी अमलाश्रमच्या आमच्या सिस्टर लोकांना हाक मारत आहे एकत्र थोडी वेळ आता प्रार्थना करण्यासाठी। देवानी एक सुंदर प्रार्थना अमलाश्रमच्या सिस्टर लोकांना शिकवलेला आहे आणि या प्रार्थनामध्ये बंधन तुटत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आज जे बंधन आहे ते अनुभव तुम्हाला आहे, त्यातून तुम्हाला बाहेर काढणे माझी इच्छा आहे। आणि माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आपण थोडी वेळ पूर्वी ऐकलेले वचन परत एकदा मी तुम्हाला आठवणीत आणून देतो, तुमच्यावर काहीही बाधणार नाही। गाठी सोडविणाऱ्या गाठी सोडविणाऱ्या
प्रिय बंधु भगिनीनों, आज देवाने आपल्याला एक सुंदर अभिवचन दिलेला आहे की आजचा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या सर्व देवाचे बांधवांना स्वर्गातून काही महत्त्वाचे दान मिळत आहे. किडनी संबंधातील आणि लिव्हर संबंधातील आणि त्याबरोबर पायाच्या कालच्या भागाच्या संबंधातील दुखणे आणि जसे आता तुम्ही साक्षीतून ऐकलो मुलं नाहीत अशा अनेक जोडपांना आशीर्वाद. हे दान अनेकांना मिळू दे म्हणून प्रार्थना करतो. आपण आता आशीर्वादासाठी हात जोडूया. प्रभु तुमा बरोबर असो आणि तुमा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुमा सर्वांना आजारी लोकांना पीडलेल्या लोकांना त्रासातून जाणाऱ्या सगळ्यांना आणि आज आशीर्वादाची गरज असलेल्या सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.